चार महिन्यापूर्वी जुलै महिन्याच्या अधिवेशनामध्ये त्याच्या अगोदर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक ऐतिहासिक कर्ज माफीची घोषणा केली. सभापती महोदय, जुलै अधिवेशनात कर्जमाफी कशी असेल, काय असेल, त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सुद्धा सभापती महोदया, त्या प्रस्तावावर आम्ही विरोधी बाकावून बोलत असताना ही कर्जमाफी सरसकट नाही. सभापती महोदय, तोपर्यंत आम्ही सरकारचं अभिनंदन करणार नाही हे आम्ही सांगितलं होतं. सभापती महोदय, कर्जमाफीची घोषणा होऊ नये यवतमाळपासून नागपूरला येईपर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांना भेटलो, जेवढ्या गावात गेलो, जेवढ्या शेतात आम्ही गेलो, एकाही शेतकऱ्यांनी सभापती महोदय आम्हाला सांगितलं नाही की कर्जमाफीची रक्कम आमच्या खात्यावर जमा झाली आहे, किंवा एकाही शेतकरी असा म्हणला नाही की ग्रामसभेमध्ये आमचे कर्जबाजारी आहेत म्हणून नावं जाहीर झाली. पण कर्जमाफीच्या बाबतीमध्ये ग्रामसभेमध्ये नंतर आमची जाहीर झाली. सभापती महोदय, ही कर्जमाफी किती फसली आहे, आकडेवारी किती भले तुम्ही सांगा सभापती महोदय, पण या ठिकाणी याच विदर्भातला नागपूरपासून जवळ या नागपूरमध्ये काटोल मधला पुसाळी येथील शेतकरी ज्ञानेश्वर पंकज राठोड, सभापती महोदय, त्याला मी नोटीस सुद्धा दाखवू शकतो. सभापती महोदय, तालुका विधी सेवा समिती काटोल म्हणजे आपला शेवटची वो सभापती महोदय विश्वास बोललो अगदी 5 मिनिटात आला होतो. बोला बोला बोला. आपणास या नोटीस द्वारे कळविण्यात येते की शनिवार दिनांक 9/12 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयात उपस्थित राहावं. म्हणजे सभापती महोदय, कर्जाच्या संदर्भामध्ये एकीकडे तुम्ही शेतकऱ्याची संख्या महाराष्ट्र सांगताय, दुसरीकडे त्या शेतकऱ्याचं किती कर्ज माफ केलं याची रक्कम सांगताय. नेमका कर्जमाफीचा पैसा कुठल्या बँकेच्या खात्यात गेलाय याची माहिती सभापती महोदय आम्हाला माहित नाही. या सभागृहामध्ये सभापती महोदय, सरकारने कुठलीही बाजू बोलायच्या अगोदर तुम्ही ज्या शेतकऱ्याची संख्या सांगितली आहे, या शेतकऱ्याची यादी या सभागृहामध्ये तुम्ही माफ केलेल्या शेतकऱ्याची यादी या सभागृहात अगोदर ठेवा, नंतर सभापती या सरकारला या कर्जमाफीच्या संदर्भात बोला. काय बोलणार, एक उदाहरण देतो सभापती महोदय, या धुंदे नावाच्या शेतकऱ्याच्या घरी माननीय मुख्यमंत्री यवतमाळला राहिले, त्या गावात जाऊन रात्रभर मुक्काम केला. आज त्याचे मोठे भाऊ या क्षणापर्यंत तो धुमणे सभापती महोदय राज्य सरकारचा कर्जमाफीचा बँकेकडून एसएमएस ची वाट बघतोय. 12 महिने 24 तास आता गेली 4 महिन्यापासून त्याचा मोबाईल चार्ज ठेवतोय की कधी आम्ही ऑनलाईन माफीचा अर्ज आपण दिला त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक मेसेज येईल आणि आपली कर्जमाफी होईल. या क्षणापर्यंत सभापती महोदय कर्जबाजारी शेतकऱ्याच्या घरी जाऊन मुक्काम करू, ही नाटक नौटंकी तुम्ही केली, ती नाटक नौटंकी आता सभापती महोदय बाहेर पडली आहे. सभापती महोदय, तुम्हाला शेतकऱ्याची कर्जमाफी खरी मोठ्या मनाला पाहिजे, आमची मागणी होती सर्वांची करायची तर सरसकट मागणी करा, 7/12 कोरा करा. पण सभापती महोदय, 7/12 कोरा झाला नाही, एकीकडे कर्जमाफी नाही. सभापती महोदय, दुसरीकडे आज मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर एवढं मोठं संकट आलंय की आता ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची बोलणार सभापती महोदय संबंध कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टाकते. सभापती महोदय, सभापती विषय महत्वाचा आहे. सभापती महोदय,
कोंडाला सभापती बदल कापूस नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपले कापूस मोडले सभापती महोदय आणि इथं मात्र सरकार या ठिकाणी कसल्याही प्रकारचं थोडंही मन उदार जास्तीचं वाईट वाटतं सभापती महोदय सभापती महोदय या कापसाचं आंदोलन या ठिकाणी केलं कापूस उत्पादक शेतकऱ्याचं ते आज कृषी मंत्री आहेत सभापती महोदय काय हरकत आहे का बोलत सभापती महोदय काय हरकत आहे का बोला तुमची काय हरकत आहे का माझ्या बोलून कसा होतोय हे बोला 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 बोला